फुलंब्री शहरातील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख तस्लिमा या रुग्णासोबत गैरवर्तन करीत असल्याचे निवेदन ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले आहे. सदरील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मनमानी कारभार करत असून ओपीडीसाठी वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्ण ताटकळत राहत असून रुग्णांची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे मुख्यालयी राहण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा त्याला केराची टोपली दाखवण्याचं काम डॉक्टर करीत असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. तसेच डॉक्टर तस्लिमा शेख रुग्णासोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली असून कारवाई करा अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर शेख हरुण, सय्यद अकबर सुभान, फेरोज खालिद शहा, रई शेख जहीर, फरहान मंसूर शहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कारण चालन तारीख चालू आहे. ते म्हणतात त्या साहेबाकडून जा, हे म्हणतात त्या साहेबाकडे जा, आणि तो क्लार्क म्हणतोय की ते सर आज सुट्टीवर आहे, म्हणजे आम्ही जायचं तर कुठं जायचं. या सगळ्या गोष्टीचं कारण आज आम्हाला इथे येणं पडलं आणि येण्याची म्हणजे मेन गरज अशी पडली का आम्ही आता शांतपणे जोपर्यंत बसतो तोपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी सहन करून घेतल्या. आता आमचा अधिकार आहे, आमचा मूलभूत अधिकार आहे. आम्हाला ह्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला हा गव्हर्नमेंट हॉस्पिटल बनवून दिलेला आहे गव्हर्नमेंटने, आमच्या मूलभूत सुविधांसाठी दिलेलं आहे, तुमच्या मनमानीसाठी दिलेलं नाहीये. तुमची मनमानी जर का तुम्ही इथं करत असाल तर मग आम्ही येणारा काय काळात तुमच्या समोर याच पद्धतीने याच कारणा शंकानं आम्ही तुमच्या समोर मरण उपोषण करू, याची मी तुम्हाला पूर्णपणे जाणीव करतो. माध्यमी आज तुम्ही आले इथं तर तुम्हाला डॉक्टर भेटले का? आज सॅटर्डे आहे म्हणून डॉक्टर काही भेटले नाही, सुट्टीवर आहे. हाफ डे ते कन्फर्म कोणी तर सांगत नाहीये. आता सांगायला पण आता मध्ये गेलो होतो इनवॉट मध्ये, सर म्हणते आज सुट्टी आहे म्हणे, आणि बाहेर सांगितलं आम्हाला गेटवर आज हाफ डे तर डॉक्टर लवकर चालले जातात. तुमचा निवेदन अर्ज दिला का तुम्ही? हो, निवेदन दिलं आहे, त्याचं इनवॉट पण घेतलंय. इनवॉट मध्ये ठेवून टाकलं का? हो, इनवॉट मध्ये दिलेलं आहे. तुमचं नाव सांगते सर? तुमचं नाव सांगते सर एक मिनिट. माझं नाव फरहान शाह आहे. हा हॉस्पिटल कोणत्या गावचा समजा? असा फुलंब्रीचं हॉस्पिटल आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, फुलंब्री घाटी फुलंब्री ग्रामीण रुग्णालय में आया था. मैं लेके आया था, मैं इस 7-8 दिन से उनको लूज मोशन हो गए थे और मैं यहाँ पे मैडम थे उनके पास आया. मैडम उनको मैडम ने कुछ बोले दवाई दी है और उनको ये बोला क्या जी शुगर के पेशेंट है, इनको बोलिया बरोबर उन्होंने सुने कि नहीं सुने. फिर से मैं गोलिया लेके वापस गया और वो मेरा अपनी कंडीशन लो थी, फिर भी उन्होंने गोलिया दवा उसको काम दिखाओ के हिसाब से गोलिया दवा दी है और मैं घर पे लेके आया. तो मैडम को बोला कि उनको शुगर है, तो मैडम ने बोली हमारा काम है हमको मत सिखाओ, ये हमको मालूम है, खुद दूर से चेक करे पेशेंट को, ऐसा नजदीक से चेक नहीं करे, दूर से चेक करे, जैसे अभी कोरोना काल चले हुए वैसा चेक करे. कितने बजे आए थे सवेरे? मैं सुबह यहाँ पे 11:32 को आया था. अच्छा अच्छा, तो आपके अम्मी को उन्होंने पूछे थे क्या कि अभी शुगर है क्या नहीं है, कुछ पूछे क्या? डायरी की दे दी. मैंने खुद बताया था कि उनको शुगर है बोल के, उन्होंने पूछी भी नहीं और पहली बात तो चेक भी नहीं करे. जैसा अपन ऐसा बोल रहे उनसे पूछ रहे, उन्होंने ऐसा ऐसा बोले कि अम्मी को ऐसा ऐसा है, उसके हिसाब से उन्होंने गोलियां दवा लिख के दिए और बोला. फिर मैंने उनको बोला उनको शुगर है, फिर एक बार और कंफर्म करने के लिए कि बिना के धीरे मैं पूछने के लिए गया मैम से कि इनको शुगर है, बोले देखो ले मेरा काम भी मालूम है अच्छी तरीके से मालूम मिले. दूरदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हापत फुलंब्री.